हॅलो गायस वेलकम यू ऑल टू रप केमिया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे अबाउट फर्स्ट लेसन ऑफ युअर इलेवन स्टँडर्ड केमिस्ट्री ऑफ महाराष्ट्रा स्टेट बोर्ड विच इज कॉल सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री ह्या लेसनमध्ये टोटल सहा पॉईंट आपण डिस्कस करतो मेनली विच इन्क्लूड्स नेचर ऑफ केमिस्ट्री नेचर ऑफ केमिस्ट्रीमध्ये आपण मेनली डिस्कस करतो अबाउट द डेफिनेशन्स देन वी हैव प्रॉपर्टीज ऑफ मैटर एंड देअर मेजरमेंट एखी प्रॉपर्टी मेजर करना जे का यूनिट्स रिक्वायर्ड अत्या यूनिट्स बदल आप थोड़ाफार इतने डिस्कशन कर इज लॉज ऑफ केमिकल कॉम्ब कॉम्बिनेशन केमिस्ट्री मटल कि केमिस्ट्री मटल कि तिथे केमिकल रिएक्शन और केमिकल कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन होता ना, एक सर्टन सेट ऑफ लॉज डेवलप के लिए गेले है एक चार पांच लॉज है सो ताबल आप डिस्कस करू त्यानंतर केमिस्ट्री ची एक मोस्ट इम्पॉर्टंट टर्म एटम तर ही ऐटम टन टर्म जिथुन आली होती दैक डालटॉमिक थेरीबल बोलू बोलो इलेक्ट्रॉन वी विल बी टॉकिंग अबाउट एटम आला है तर ऐटॉमिक मास मॉलिक्युलर मास एंड फाइनली द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ दिस चैप्टर व्हिच इज मोल कन्सेप्ट ओके हा चॅप्टर जो आहे तो मेनली हा ह्या एका कन्सेप्टवर बेस्ड आहे मॅक्झिमम क्वेश्चन आपल्याला इथून विचारले जाणार आहेत बाकी थेरीज थेरी क्वेश्चन्स इथून येऊ शकतात जे की जनरली आपल्याला रीड करून समजून जातात बट मॅक्झिमम न्युम्रिकल्स जे काही आहेत या चॅप्टरचे न्यूमरिकल्स जे काही आहेत ते सगळे बेस्ड आहेत ऑन मोल कन्सेप्ट अँड ओके तर चला स्टार्ट करूया विथ डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री केमिस्ट्री जी आहे इट इज ब्रांच ऑफ सायन्स विच ल्स विथ कम्पोजिशन प्रॉपर्टीज अँड इंटरॅक्शन ऑफ ऑल काइंड ऑफ मॅटर तुम्ही कोणता पण मॅटर घ्या आणि त्याचं कम्पोजिशन तुम्ही चेक करताय प्रॉपर्टीजबद्दल डिस्कशन करताय और तो मॅटर कशा वेने इंटरॅक्ट करतोय रिॲक्ट करतोय त्याबद्दल डिस्कस करताय तर हे जे काही सगळं आपण स्टडी करतो ह्या सगळ्या स्टडीला म्हणतो आपण केबिस केमिस्ट्री ओके आता हे मॅटर काय असतं मॅटर म्हटलं की मारामारी वगैरे नसतं मॅटर म्हणजे काय असतं तर यू कॅन टेक एनी एनी कंपोनंट विच हॅज मास असा कोणताही कंपोनंट घ्या ज्याला मास आहे आणि एक सर्टन व्हॉल्यूम आहे मास आहे आणि व्हॉल्यूम आहे असा कोणताही कंपोनंट घ्या तर त्या कंपोनंटला आपण म्हणतो मॅटर तर ह्या मॅटरचा स्टडी म्हटलं की ते झालं केमिस्ट्री ओके okay. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल म्हटलं तर तुम्हाला आजूबाजूला ज्या काही गोष्टी दिसतायत दिसतायत म्हणजे तो काहीतरी जागा ऑक्युपाय करतोय आणि त्याला काहीतरी मास आहे तुमच्यासमोर आता हातात असलेला फोन लॅपटॉप बाजूला नोटबुक असेल पेन असेल तर हे सगळं काय झालं हे सगळं झालं आपलं मॅटर आता सिन्स ओव्हरऑल बघितलं तर मॅटरचे खूप जास्त एक्झाम्पल बनतात त्यामुळे आपल्याला एक नीड बनते टू क्लासिफाय दॅट मॅटर काय करावं लागतं तर ह्या मॅटरला सर्टन सेटमध्ये क्लासिफाय करावं लागतं आणि ओवरऑल जर क्लासिफिकेशन केलं तर ते, के ते आपण मेनली दोन गोष्टींच्या बेसिसवर करतो एक असतं फिजिकल क्लासिफिकेशन आणि एक असतं केमिकल क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन फिजिकल क्लासिफिकेशन जे आहे ते बेस्ड आहे ऑन द ॲपियरन्स तो जो काही मॅटर आहे त्याचा काय अपिअरन्स आहे त्या बेसिसवर डू फिजिकल क्लासिफिकेशन वेर एज बेस्ड ऑन इट्स कंपोजिशन कंपोजिशन आपण क्लासिफिकेशन करतो त्याला म्हणतो केमिकल क्लासिफिकेशन विथ दॅट केमिस्ट्री जो काही आपण स्टडी करतोय तो पण आपण डिफरंट वेने डिफरंट मॅटरचा करतो आणि त्या बेसिसवर आपण केमिस्ट्रीला पण खूप साऱ्या ब्रांचेसमध्ये क्लासिफाय केलं आहे ओवरऑल जर केमिस्ट्रीचा ब्रांच बघायला गेलो तर खूप जास्त आहेत बट मेजरली आपण जर बोललो Branches, physical, organic, 11, और और तर मेजरली आपल्याकडे ब्रांच असतात फिजिकल देन ऑर्गेनिक इनऑर्गॅनिक अँड अनालिटिकल ह्या एक मेजर ब्रांचेस आहेत ज्यांच्याशी तुम्ही डिस्कस करणार आहात इन युअर इलेवन ट्वेल्थ का केमिस्ट्री ठीक आहे त्याच्यामध्ये मल्टिपल चॅप्टर्स आहेत ओव्हरऑल जर बघितले एन बेस बेसने गेलात तर थर्टी आणि स्टेट बोर्डने गेलात तर थर्टी टू लेसन आहेत जे ह्या चार ब्रांचेसमध्ये क्लासिफाय झालेत आता ह्या काय ब्रांचेस, ब्रांचेस आहेत तर बघा ऑर्गेनिक केमिस्ट्री म्हणजे काय असते तर दिस इज द केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाउंड्स कार्बन घेतला त्याचे कंपाऊंड्स बनवले की ती झाली ऑर्गेनिक केमिस्ट्री आता कार्बन सोडून जे काही बाकीचे ओव्हरऑल वन हंड्रेड अँड सेव्हन्टीन इलेमेंट्स आहेत त्यांचे जे काही कंपाऊंड आहेत ते त्या कंपाऊंडची केमिस्ट्री ती झाली इनऑर्गेनिक केमिस्ट्री ठीक आहे ह्याच्यामध्ये आपण त्यांच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज डिस्कस करतो आणि हे सगळं डिस्कस करत असताना एक सर्टन लॉज और रूल्स ओवरऑल ऑल थेरीज ज्या काही डिस्कस केल्या जातात तर त्या सगळ्या थेरीज येतात अंडर फिजिकल केमिस्ट्री ओके आणि हे जे काही ओवरऑल कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडचं जे काही ॲनालिसिस केलं जातं काय प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये कसं प्रेझेंट आहे हे जे काही ओवरऑल ॲनालिसिस असतं त्याला म्हणतो आपण अॅनालिटिकल केमिस्ट्री ठीक आहे ना बॅक टू द मॅटर जे काही मॅटरचं क्लासिफिकेशन आहे फिजिकल आणि केमिकलमध्ये त्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया आपण पुढे बघा जर मी केमिकली मॅटरला क्लासिफाय करायचं ठरवलं केमिकली क्लासिफाय करायचं ठरवलं तर मॅटर कॅन बी क्लासिफाइड ॲज आयदर प्युअर कंपोनंट ऑर मिक्सर मिक्सरलाच आपण असंही म्हणू शकतो दिज आर इम्प्युअर कंपोनेंट्स नॉट एक्झॅक्टली इम्प्युअर बट यस प्युअर इम्प्युअर सो प्युअर कंपोनंट काय असतात बघा तर प्युअर कंपोनेंट्स असे कंपोनंट आहेत असे सबस्टन्स आहेत की ज्यांचं केमिकल कंपोजिशन जे आहे केमिकल कंपोजिशन काय आहे फिक्स असणारे वेर एज मिक्सर काय असतात की ज्यांचं केमिकल कंपोजिशन इज नॉट फिक्स्ड जसं की एक्झाम्पल घ्या तुम्ही चहा दररोज चहा पीत असाल ना तर दररोज तुमचा जो काही चहा असतो ना त्याला थोडीफार वेगवेगळी टेस्ट असते जर दुसऱ्याने बनवला तर टेस्ट बदलून जाते ओके टेस्ट का बदलते कारण त्याचं कम्पोजिशन चेंज होतं सो हे कम्पोजिशन चेंज होतोय त्यामुळे हे जे चहा आहे टी आहे दॅट बिकम्स युअर एक्झाम्पल ऑफ मिक्सर बट तेच पाणी पिताय तुम्ही तर पाणी फिक्स असतं तुम्ही असं नाही पाण्याची पण वेगवेगळी टेस्ट लागते तर येस त्याच्यामध्ये थोड्याफार फार इम्प्युरिटीज असतात अदर इन्ग्रेडियंट्स ऍड झालेले असतात त्यामुळे असते बट इन जनरल आपण पाण्याबद्दल बोललो वॉटर तर वॉटर काय झालं वॉटर म्हणजे असतं एच टू ओ आता कुठचं पण वॉटर घ्या तुम्ही तुमच्या घरचं घ्या माझ्या घरचं घ्या किंवा अजून कुठेतरी बाहेर जाऊन तिकडचं वॉटर घ्या सगळीकडे वॉटर म्हटलं की ते असतं एच टू ओ सो असे कम्पोनंट्स असे सबस्टन्स ज्यांचं कंपोजिशन फिक्स आहे ते झाले प्युअर ज्यांचं फिक्स नाहीये ते झाले मिक्सर आता हे ज्यांचं फिक्स नाहीये त्या मिक्सरला पण आपण फर्दर दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करतो एक असतात होमोजिनस सबस्टन्स एक असतात हेट्रोजिनस सबस्टन्स होमोजिनस काय असतात तर जे काही आपल्याकडे मिक्सर आहे त्या मिक्सरमध्ये जर मला सिंगल फेज दिसते सिंगल फेज दिसते ॲज इन वॉटर घेतलं वॉटरमध्ये शुगर ॲड केली आता शुगर डिझॉल्व्ह झाल्यानंतर मला तिथे शुगर सेपरेट दिसत नाही मला एक सिंगल फेज दिसते तर अशा मिक्सरला म्हणतो आपण होमोजिनस मिक्सर ॲज त्याच पाण्यामध्ये मी समजा सॉइल टाकली माती टाकली थोडीशी तर काय होतं वॉटर आणि माती एक थोडं सेपरेट फेज बनवतात डिफरंट डिस्टिंग फेज बनवतात तर जिथे आपल्याकडे मल्टिपल फेज बनतात त्याला म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड ॲज युअर हेट्रोजिनस सिस्टिम ठीक है ह्या एक्झाम्पल पिझ्झाचा एक्झाम्पल किंवा पिझ्झा जर बघितला तर त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आपल्याला सेपरेट सेपरेट दिसतात सो ते झालं आपलं हायट्रोजनस मिक्सर ओके आता प्युअर बद्दल बोललो तर प्युअर कम्पोनंट्सला आपण क्लासिफाय करतो एज इलेमेंट्स अँड एज कंपाऊंड इलेमेंट्स काय असतात तर इलेमेंट्स ज्याच्यामध्ये आपल्याकडे सेम टाईपचा आयटम असतो सेम टाइपचा वेर कंपाउंड मध्ये काय असणार आहे कंपाउंड मध्ये वी हॅव डिफरंट टाईप ऑफ ऍटम टाईप ऑफ ऍटम बघा सिंपल एक्झाम्पल घ्या तर इथे असं समजा मध्ये एक सिंगल कॅपिटल अल्फाबेट असतं ठीक आहे मध्ये काय असणार आहे तर वी विल हॅव सिंगल कॅपिटल अल्फाबेट कंपाउंड मध्ये आपल्याकडे दोन एक किंवा दोन दोन पेक्षा जास्त असतील जसं की वॉटर वॉटरमध्ये बघा एच आणि ओ दोन कॅपिटल लेटर आहेत तर हे झालं आपलं कंपाऊंड पण तेच घेतलं मी एच टू तेच घेतलं ओ टू ए फी बघा दोन लेटर तर आहेत बट कॅपिटल लेटर किती आहे कॅपिटल एकच आहे राईट सी यू दोन लेटर तर आहेत बट कॅपिटल लेटर एकच आहे ओके तर हे सगळे काय झाले हे सगळे झाले आपले इलेमेंट्स सिम्पल वे टू रिमेंबर दिस इलेमेंट्स सिंगल कॅपिटल लेटर आणि त्याच्यापेक्षा जास्त असतील तर ते झालं कंपाऊंड आता हे जे काही इलेमेंट्स आहेत त्यांना अगेन फर्दर वी कॅन क्लासिफाय ॲज मेटल नॉन मेटल्स अँड मेटलॉइडस ऑलरेडी तुम्ही हे स्कूलमध्ये बघितलं असलंय असेल की इलेमेंट्स जे आहेत इलेमेंट्सला आपण टोटल वन वन एट असे ओवरऑल इलेमेंट्स आहेत ज्याला आपण पिरियडिक टेबलमध्ये क्लासिफाय केलेलं आहे एक पिरियडिक टेबल बनवले ज्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट पार्ट्स आपण केलेले आहेत आणि त्याचं मेजर क्लासिफिकेशन जे आहे ते आहे मेटल नॉन मेटल अँड मेटलॉइड ओवरऑल ह्याला समराईज करायचं म्हटलं तर बघा आता एक फिजिकल वेने जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये फिजिकल क्लासिफिकेशननुसार वी हॅव सॉलिड लिक्विड अँड गॅसेस सॉलिड काय आहेत तर सॉलिड आर हैविंग डेफिनाईट व्हॉल्यूम अँड डेफिनाईट शेप लिक्विड काय आहे तर लिक्विड आर हैविंग डेफिनाईट वॉल्यूम वॉल्यूम फिक्स आहे बट शेप जो आहे शेप इज नॉट फिक्स शेप फिक्स नाहीये वॉल्यूम फिक्स आहे तर ते झालं लिक्विड दोन्ही फिक्स असेल तर ते झालं सॉलिड आणि गॅस काय आहेत तर त्याच्यामध्ये दोन्ही फिक्स नाही आहे नाही वॉल्युम फिक्स आहे नाही शेप फिक्स आहे शेप पण फिक्स नाही व्हॉल्यूम पण फिक्स नाही देन इट बिकम्स गॅस इफ यू टॉक अबाउट केमिकल क्लासिफिकेशन तर ते झालं इलेमेंट कंपाऊंड आणि मिक्सचर इलेमेंटला काय म्हणूया तर इलेमेंट आर सबस्टन्स दॅट कॅन नॉट बी डिकम्पोज बाय सिम्पल प्रोसेस एक सिम्पल रिएक्शन करून ज्यांना आपण डिकम्पोज करू नाही शकत ते असतात इलेमेंट व्हर ॲज ज्यांना आपण थोडंफार डिकम्पोज करू शकतो ज्यांच्यामध्ये चेंजेस करू शकतो सर्टन केमिकल रिएक्शन ज्यांच्यामध्ये इझिली होत आहेत ते झाले आपले कंपाऊंड आणि मिक्सर तर हॅविंग व्हेरिएबल कंपोजिशन ऑलरेडी सेड की ज्यांचं कंपोजिशन फिक्स नाही ते झाले आपले मिक्सर देन जे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट्स इलेमेंट ज्यांना आपण फर्दर तीन मध्ये क्लासिफाय केले मेटल नॉन मेटल आणि मेटलॉइड ते कसं आहे बघा त्याचे जनरल प्रॉपर्टीजबद्दल जर डिस्कस केलं आपण तर जे मेटल्स आहेत जनरली त्यांना काय असतं तर एक लष्कर असतं लष्कर एक शाईन असते सकाकी असते ओके जशी तुमच्यामध्ये असेल बट तुम्ही मेटल्स नाही आहात स्टील कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी मेटल म्हटलं की ते काय करतात ते कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी मेटल म्हटलं की देट कॅन बी ड्रॉन इन टू वायर त्यांची सिंगल वायर अशी बनवू शकतो आपण त्याला म्हणतो डक्टिलिटी दॅट इज अ प्रॉपर्टी कॉल एज डक्टिलिटी ॲज वेल एज त्यांच्या काय करू शकतो शीट शीट बनवू शकतो शीट बनवू शकतो त्याला म्हणतो दॅट इज मॅलिएबिलिटी जर वायर बनवू शकतोय तर दॅट इज डक्टिलिटी शीट बनवू शकतोय पत्रा बनवू शकतोय तर दॅट इज मॅलिॲबिलिटी कुठे असतात हे हे पिरॉडिक टेबलच्या लेफ्ट साईडला असतात नॉन मेटल बघितले तर हे असतात आपले राईट साईडला जनरल प्रॉपर्टीज जर बघितल्या तर त्यांच्यामध्ये काही जनरली असं लक्षण नसतं विथ सर्टन एक्सेप्शन ओके इकडे पण वरती पण आपल्याला थोडेफार एक्सेप्शन दिसतातच ओके नेक्स्ट की दोज आर युअर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी हीट अँड इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करणार नाही आहेत वेर एज मेटल जर म्हटलं आपण तर मेटल आर गोइंग टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ॲज वेल ॲज हीट देन थर्ड बघितलं तर दे डेट कॅन नॉट बी हॅमर्ड इन टू शिट मेलिएबिलिटी नाही आहे त्यांना वायर नाही बनवू शकत डक्टिलिटी पण नाही आहे मेलिएबिलिटी नाही आहे डक्टिलिटी नाही आहे जनरल एक्झाम्पल आयोडियन नायट्रोजन कार्बन आता आपल्याकडे असेच सर्टन इलेमेंट्स असतात बघा पिरडिग टेबल जर ओवरऑल घेतलं तर त्या पिरिड टेबलमध्ये इकडे आहेत मेटल इकडे आहेत नॉन मेटल आता ह्यांच्यामध्ये एक झिझॅक्ट लाईन असते एक झिझॅक्ट लाईन असते तर ही झिगॅक्ट लाईन काय करते तर मेटल टू नॉन मेटल और नॉन मेटल टू मेटल मेटल टू नॉन मेटल नॉन मेटल टू मेटल हे ट्रान्झिशन देते तर ह्या ट्रान्झिशनला एक सर्टन इलेमेंट्स असतात त्या ट्रान्झिशनला एक सर्टन इलेमेंट्स असतात जे काय करतात जे मेटलची ॲज वेल एज ॲज वेल एज नॉन मेटलची प्रॉपर्टी दाखवतात मेटल आणि नॉन मेटल दोघांचीही प्रॉपर्टी दाखवतात तर त्यांना म्हणतो आपण मेटॅलॉईड धोजर अवर मेटालॉजी ऑल राईट ओके नो फर्दर वी विल बी टॉकिंग अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर राईट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर ऑलरेडी मॅटर काय आता माहित झालाय तर आता त्याच्या प्रॉपर्टीज एक्झॅक्टली काय असतात त्याबद्दल थोडंसं डिस्कस करू इन शॉर्ट प्रॉपर्टीज बद्दल बोलायचं केमिस्ट्रीमध्ये आपण दोन प्रॉपर्टीज बद्दल डिस्कस करतो एक सिंपल वन कॉल्ड एज फिजिकल प्रॉपर्टीज अँड देन वी हॅव सो मेनी केमिकल प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज आहेत आणि खूप सारे आपल्याकडे केमिकल प्रॉपर्टीज आहेत बघा फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत की अशा प्रॉपर्टीज ज्यांच्यामध्ये देर इज नो चेंज नो चेंज इन केमिकल कंपोजिशन अशा प्रॉपर्टीज जिथे केमिकल कंपोजिशनचा चेंज नाहीये अशा प्रॉपर्टीजना म्हणतो आपण फिजिकल प्रॉपर्टीज एक्झाम्पल म्हणून बघा कलर घ्या कलर घ्या बॉइलिंग पॉईंट घ्या मेल्टिंग पॉईंट घ्या लेट्स ए लश्शर मेलियबिलिटी जनरल प्रॉपर्टीज ओके आणि अशा खूप साऱ्या प्रॉपर्टीज की ज्याच्यामध्ये इफ देर इज नो चेंज इन केमिकल कंपोजिशन देन त्या काय झाल्या धोज आर फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्याच केमिकल प्रॉपर्टीज बघा काय असतात सच्याज ए ऑक्सिडेशन रिडक्शन कंबशन ओके जनरल प्रॉपर्टीज की जिथे देर इज चेंज इन केमिकल कंपोजिशन जर केमिकल कंपोजिशन चेंज होतंय तर सच प्रॉपर्टीज आल आय एज केमिकल प्रॉपर्टीज चेंज नाही होते इफ देर इज नो चेंज देन त्या झाल्या आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज ठीक आहे आता बघा कोणती पण प्रॉपर्टी मेजर करताना वेन एव्हर वी आर मेजरिंग एनी प्रॉपर्टी तर ती प्रॉपर्टी मेजर करताना आपण कशी मेजर करतो मेनली आय एम टॉकिंग अबाउट द क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट ठीक आहे बघा क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट काय असतं की ज्याच्यामध्ये आपण क्वांटिटीबद्दल डिस्कस करतोय ठीक आहे क्वांटिटीबद्दल okay? डिस्कस करतोय तर ही डिस्कस करताना क्वांटिटी डिस्कस करताना ती दोन पार्टमध्ये क्लास आ, एक्सप्रेस केली जाते एक पार्ट असतो नंबर ऑर लेट्स से न्युम्रिकल व्हॅल्यू ठीक आहे एक असणारे न्युम्रिकल व्हॅल्यू आणि एक असतं युनिट ठीक आहे युनिट काय आहे तर दीज आर बेसिकली द बेस फॉर एनी मेजरमेंट ते आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतात एक सर्टन कॉन्स्टंट व्हॅल्यूज असतात फॉर एक्झाम्पल मला लेंथ मेजर करायचे लेंथ मेजर करायचे तर त्यासाठी आय हॅव अ पर्टिक्युलर डिस्टन्स एक सर्टन फिक्स्ड डिस्टन्स आहे त्या एका युनिट त्या डिस्टन्सला आपण म्हणतो युनिट आणि त्याचं रिपिटिशन किती वेळा होतंय ते आपण नंबरने सांगतो फॉर एक्झाम्पल लेट्स ए आय हॅव रिटर्न फाईव्ह मीटर आणि माझ्याकडे मीटर हे एवढं यवड़, एवढी व्हॅल्यू आहे तर हे एवढी व्हॅल्यू फाईव्ह टाइम्स घेतली वन टू थ्री फोर फाईव्ह हे काय झालं धिस ओवरऑल बिकम युअर फाईव्ह मीटर हे झालं युनिट आणि हा झाला नंबर ठीक आहे आता हे मेजर करताना मला एक मेजर करायचंय मी माझ्या घरी मेजर करतोय मी काहीतरी सर्टन वेने मेजर केलं तुम्ही तुमच्या घरी मेजर करताय तुम्ही तुमच्या चॉईसने मेजर केलं आता पण मेजर करताना मे बी सेमच गोष्ट मेजर केली असेल बट आन्सर डिफरंट येत असेल का डिफरंट येत असेल कारण तुम्ही तुमच्या वेने मेजर केलंय मी माझ्या वेने मेजर केलंय लेट्स ए मी डिसाईड केलं मी माझ्या हाताने मेजर करतोय तुम्ही तुमच्या पायाने मेजर करताय डिफरंट व्हॅल्यूज येणार आहेत बट इथे काय मुद्दा आहे की जो कोणी मेजर करतोय तो त्याच्या त्याच्या चॉईसने जर मेजर करत बसला तर देर वोंट बी एनी सिंक्रोनायझेशन प्रत्येकाच्या व्हॅल्यूज काय असतील वेगळ्या असतील आणि तिथे काय होणार कन्फ्युजन येणार नाव टू अवॉइड धिस कन्फ्युजन हे कन्फ्युजनच अवॉइड करण्यासाठी आपल्याकडे एक इंटरनॅशनल सिस्टीम आहे जी काय करते एक सर्टन सेट ऑफ युनिट्स देते ज्याला म्हणतो आपण एसआय युनिट सिस्टीम इंटरनॅशनले एस आय सिस्टीम फॉर एस इंटरनॅशनली फॉर आय तर आपल्याकडे एक सर्टन सेट ऑफ एसआय युनिट आहेत क युनिट आहेत आणि कोणासाठी आहेत बघा आपल्याकडे ज्या काही क्वांटिटी आहेत ज्या काही फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांना आपण दोन क कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केले एक असतात बेस्ट क्वांटिटीज आणि एक असतात डिराईवड क्वांटिटीज बेस क्वांटिटीजमध्ये सेव्हन क्वांटिटीज येतात डिराईडमध्ये खूप आहेत डिराईडमध्ये खूप क्वांटिटीज आहेत ज्या आपण डिराईव्ह केलेल्या आहेत ह्या बेसमधून और डिराईव्हमधूनच आपण काय केले आहेत डिराईव्ह केलेल्या क्वांटिटीज आहेत त्या खूप साऱ्या आहेत बेस बद्दल बोललो तर एसआय जे काही आहे इंटरनॅशनल सिस्टीम आहे आपली त्यांनी डिसाईड केलेल्या दोज आर लेंथ मास टाइम इलेक्ट्रिक करंट थर्मोडायनामिक टेम्परेचर अमाऊंट ऑफ सब्सटन्स अँड लुमिनस इंटेन्सिटी नाव वेन वी आर टॉकिंग इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री केमिस्ट्रीच्या टर्म्समध्ये जेव्हा बोलतोय तेव्हा अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉइंट ठीक आहे खूप 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 जास्त इम्पॉर्टंट पॉईंट आहे बाकीचा तर यूज आहेच बाकीच्या गोष्टी यूज करणारच आहे बट मॅक्झिमम यूज आपण करणार आहे ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स ठीक आहे बघा या तुमच्या टेक्स्टबुकमधूनच टेबल उचललेलं आहे मी साठी जर युनिट सिंबॉल बघितला तर साठी येतो स्मॉल एल माससाठी स्मॉल एम साठी स्मॉल टी इलेक्ट्रिक साठी कॅपिटल आय टेम्परेचर टेम्परेचर टेम्परेचरसाठी येतो आपल्याकडे कॅपिटल टी बघा स्मॉल टी म्हटलं की दॅट इज टाइम कॅपिटल टी म्हटलं की दॅट इज टेम्परेचर अमाऊंट ऑफ सबस्टँड त्यासाठी आपण यूज करतो स्मॉल एन वेड एज फॉर लुमिनस इंटेन्सिटी आता ह्यांच्याबद्दल डिटेल गोष्टी तुम्ही फिजिक्समध्ये फिजिक्सच्या पहिल्या लेसनमध्ये स्टडी करता तिथला पहिला लेसन आहे आपला युनिट्स अँड मेजरमेंट तिथे तुम्ही ह्याबद्दल खूप डिटेलमध्ये डिस्कस करता ठीक आहे आपण इथे जास्त काही डिस्कस नाही करणार आहे आपण कोणाबद्दल मॅक्झिमम डिस्कस करणार आहे अबाउट द अमाऊंट ऑफ सबस्टन्स ठीक आहे ह्यांचे जर युनिट बघितले ओव्हरऑल साठी असतं मीटर माससाठी किलोग्रॅम साठी सेकंड इलेक्ट्रिक करंटसाठी थर्मोडायनामिक टेंपरेचर टेम्परेचरसाठी केल्विन अमाऊंटसाठी मोल अँड लुमिनस इंटेन्सिटीसाठी असतं कँडेला त्यांचे युनिट सिम्बॉल इथे दिले दिलेले आहेत ठीक आहे आता बघा एक मीटर ही एक व्हॅल्यू आहे सर्टन व्हॅल्यू आहे जिचा मला प्रत्येक वेळी यूज होणार नाही आहे का यूज नाही होणार आहे बघा मला असं ॲझ्युम करा आपण इथे राहतोय पुण्यामध्ये ठीक आहे मला पुण्यापासून मुंबईचा डिस्टन्स मेजर करायचं आहे माझ्याकडे ही एक कंडिशन आहे आणि माझ्याकडे दुसरी कंडिशन आहे मी आत्ता ज्या रूममध्ये बसलो आहे त्या रूमपासून माझा जो काही फोन आहे मी आपण स्वतः माझ्यापासून माझ्यासमोर असलेला लेट्स आहे माझा लॅपटॉप ह्याचं डिस्टन्स मेजर करायचं आहे नाव इफ यू कम्पेअर धीस टू तर इथलं डिस्टन्स आणि इथलं डिस्टन्स खूप वॅरी करणार आहे खूप डिफरंट असणार आहे तर मग दोघांसाठी से सेम सेम टर्ममध्ये युनिट घेऊन चालणार नाही ठीक आहे लेंथ म्हटलं की मीटर तर आहे बट त्या मीटरला काय करावं लागतं त्या मीटरला आपल्याला कन्व्हर्ट करावं लागतं आणि हे कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे एक सर्टन सेट ऑफ प्रिफिक्स येतात कन्वर्ट करण्यासाठी काय आहेत तर वी हॅव सर्टन सेट ऑफ प्रिफिक्स त्यातले हे सगळे काही इम्पॉर्टंट नाही आहेत मेनली आपल्याला रिक्वायर्ड असलेले किलो ऑफ केमिस्ट्री जर बोलतोय तर किलो किलो म्हटलं की दॅट इज टेन रेस टू थ्री डेसी सेंटी मिली मायक्रो नॅनो पिकोटो आपण okay? जनरली यूज करतो आता बघा इथे बघाल एक मल्टिपल सांगितलंय प्रिफिक्स आहे आणि सिम्बॉल सांगितलाय आता हा मल्टिपल काय इंडिकेट करतो बघा समजा मी असं लिहिलं ले, लेट्स ए आय हॅव हो, वन किलोमीटर तर वन किलोमीटर म्हणजेच काय झालं बघा समजून घ्या किलोसाठीचा जो के आहे बघा किलो साठीचा हा जो के आहे दॅट स्टँड फॉर टेन रेस टू थ्री तर ह्या वन किलोमीटरलाच मी कसं लिहू शकतो मी लिहू शकतो टेन रेस टू थ्री मीटर किलो काढला टेन रेस टू थ्री ॲड करून टाकला समजा मला लिहायचं असेल वन डेसीमीटर तर वन डेसीमीटरला मी कसं लिहीन आय विल राईट ॲज टेन रेस टू मायनस वन मीटर इफ आय वॉन टू राईट लेट्स ए वन मायक्रोमीटर म्यू एम हा जो आहे दॅट इज युअर म्यू वन मायक्रोमीटर लहायचं आहे विल राईट ॲज टेन रेस टू मायनस सिक्स मीटर अँड सो ऑन अँड सो ऑन प्रत्येक युनिट आहे त्या प्रत्येक युनिटसाठी वी हॅव सर्टन व्हॅल्यू ऑफ मल्टिपल यांचे कन्व्हर्जन येणं सुद्धा खूप जास्त रिक्वायर्ड आहे बऱ्याचदा केमिस्ट्री फिजिक्समध्ये तुम्ही एक्सपिरियन्स करता की कन्सेप्ट येत असते फॉर्म्युला येत असतो मॅथ्स पण जमत असतं सॉल्विंग पण करतो बट आन्सर रॉंग जातं का आन्सर रॉंग जातं कॉज आपण ही वाली स्टेप मिस करतो ऑलवेज श्योर sure करा जेव्हा जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करताय तेव्हा जे काही युनिट आहेत जे काही युनिट आहेत ते सेम प्रिफिक्स मध्ये आहेत सेम प्रिफिक्स मध्ये आहेत वेन यू आर गोइंग टू डू कॅल्क्युलेशन मेकश्युअर

आता ही रिॲक्शन होताना कशाच्या बेसिसवर होतीये कोणत्या बेसिसवर होतीये किती रिएक्टंट रिएक्ट करतोय किती प्रॉडक्ट रि फॉर्म होतोय तर ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आपण एक सर्टन सेट ऑफ लॉज डिस्कस करतो त्याच्यामध्ये बघा काय 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 का लॉ आहेत फर्स्ट लॉ आहे आपला लॉ ऑफ केमिकल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास जो लेवायझरने दिला होता अराऊंड सेवन्टीन एटी नाईनमध्ये लेवायझर बाबाने काय सांगितलं बघा लेवायझर बाबा म्हटला की जे काही रिॲक्टंटचं मास रिॲक्ट होत आहे ओके okay. जे काही रिॲक्टंटचं मास रिॲक्ट होणार आहे सेम अमाऊंटमध्ये प्रोडक्टचं मास बनणार आहे दॅट इज टोटल मास ऑफ रिॲक्टंट इक्वल्स टोटल मास ऑफ प्रोडक्ट दॅट इज युअर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास म्हणजे बघा समजून घ्या की दहा ग्रॅम रिॲक्टंटचा रिॲक्ट झाला इफ टेन ग्रॅम ऑफ रिॲक्टंट रिॲक्ट देन इथून वी विल हॅव फॉर्मेशन ऑफ टेन ग्रॅम ऑफ प्रॉडक्ट जेवढा जेवढा रिएक्ट अँड रिएक्ट होतोय सेम अमाऊंटमध्ये सेम मास मध्ये प्रॉडक्ट काय होणार आहे प्रॉडक्ट फॉर्म होणार आहे आणि हा जो लॉ आहे धिस लॉ इज ऍप्लिकेबल फॉर ओनली मास दिस इज ऍप्लिकेबल ओनली फॉर मास बाकी कशासाठी अप्लाय नाही करायचं आहे बघा व्हॉल्यूमचा आपल्याकडे अजून इथे लगेच इमिजिएटली पाचवा लॉ पण आहे हे जी कन्सेप्ट है कंजर्वेशन ऑफ मास धीस कन्सेप्ट इज एप्लिकेबल ओनली फॉर मास नॉट फॉर एनी अदर क्वांटिटी कंजर्वेशन ऑफ मास है बाकी तो? तो, का ऑलवेज रिमेम्बर धीस ठीक है चला तो से लॉ बदल बोलू अपन सेॉ का तो से लॉ लॉ ऑफ कॉन्स्टंट कंपोलिशन हा लॉ एकदम छान है संगत हा लॉ समझा अपने केंद्र एक है कंपाउंड लेट्स ए बी ज्या ए है आपका सिक्सटी पर्से्ट आणि बी आहे फोर्टी पर्सेंट एक जस्ट व्हॅल्यूज घेतल्यात ए आहे सिक्स्टी पर्सेंट बी आहे फोर्टी पर्सेंट नाओ अंडर एनी कंडिशन जेव्हा जेव्हा आपल्याकडे ए बी बनतोय कसा बनलाय डझंट मॅटर आहे हा ए बी डिव्हेलियर्स नाही आहे आपला नॉर्मलवाला ए बी जस्ट इनिशियलसाठी हा जो काही ए बी बनतोय आपल्याकडे कुठून बनलाय कसा बनलाय कुठ काय कुठून आलाय काही फरक पडत नाही ऑलवेज त्याच्यामध्ये ए किती असणार आहे तर ए असणार आहे सिक्स्टी पर्सेंट बी असणार आहे फॉर्टी पर्सेंट ओके दॅट इज अ लॉ ऑफ कॉन्स्टंट कंपोजिशन फॉर एक्झाम्पल मी घेतलं मिथेन तर मिथेनमध्ये मिथेनमध्ये आपल्याकडे सेवंटी फाय पर्सेंट कार्बन असतो अँड ट्वेंटी फायव्ह पर्सेंट हायड्रोजन असतो ना अंडर एनी कंडिशन कोणत्याही कंडिशनच्या अंडर इथे कार्बन जो आहे कार्बन विल ऑल्वेज बी सेवंटी फाय पर्सेंट

सेम इलेमेंटच मोर दॅन वन कंपाऊंड बनतोय फॉर एक्झाम्पल मी घेतला हायड्रोजन आणि ऑक्सिजन तर दॅट हायड्रोजन एंड ऑक्सिजन लीड्स टू फॉर्मेशन ऑफ एच टू ओ अँड एच टू ओ टू समजा मी घेतला लेट्स से नायट्रोजन हायड्रोजन तर इथून आपल्याकडे बनतो एन एच थ्री एन एच थ्री अँड एन एच टू एन एच टू ठीक है? आहे बघा सेम इलेमेंट आहेत बट सेम इलेमेंटपासून जेव्हा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंपाऊंड बनतायत दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंपाऊंड बनतायत तेव्हा एकाच मास जर मी फिक्स केलं एखाद्याचं मास फिक्स केलं तर ऑटोमॅटिकली दुसऱ्याचं मास एका सिंपल रेशोमध्ये मिळतं बघा झेपतंय का काय सांगतोय मी की सेम सेम इलेमेंट आहेत सेम एलिमेंट काय करतायत एक दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंपाऊंड बनवतायत नऊ त्या केसमध्ये एकाचं मास जर फिक्स असेल तर दुसऱ्याचं जे काही मास असणार आहे दुसऱ्या एलिमेंटचं मास दॅट विल बी ऑलवेज इन सिम्पल रेशो ठीक आहे नेक्स्ट आहे लॉ ऑफ रेसिप्रोकल रेसिप्रोकल प्रोपोर्शन आता हा लॉ आपल्याला टेक्स्टबुकमध्ये मेन्शन नाही आहे प्लीज नोट टेक्स्टबुकमध्ये नाही आहे स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये ठीक आहे बट स्टील लॉ घेऊन टाकू लॉ काय सांगतो बघा असं ॲझ्युम करा आपल्याकडे तीन ऍटम आहेत लेट से ए बी अँड सी इथे एक ए सी कंपाऊंड बनत आहे आणि एक बी सी कंपाऊंड बनतंय म्हणजे काय दोन इलेमेंट दोन इलेमेंट एका सर्टन थर्ड इलेमेंटला थर्ड इलेमेंटशी कंबाईन होऊन दोन डिफरंट कंपाऊंड बनवत आहेत नाव इथे जो काही ए आणि सीचा रेशो असणार आहे ए आणि बीचा रेशो असणार आहे कसा विथ रिस्पेक्ट टू सेम अमाऊंट ऑफ सी सेम अमाऊंट ऑफ सी बरोबर जो ए आणि बी चा रेशो असणार आहे हा सेम रेशो आपल्याला दिसणार आहे ए बी कंपाऊंडमध्ये होपफुली तुम्हाला लक्षात येत असेल तीन इलेमेंट सांगितले मी त्यापैकी दोन कंपाऊंडमधले आता जे जे एक फिक्स आहे आणि बाकीचे जे दोघं आहेत त्यांचा जो रेशो असणार आहे तो रेशो तो रेशो ह्या दोन डिफरंट कंपाऊंडमधला रेशो आणि त्या स्वतःच्या मधला रेशो तो काय असेल तो सेमच असणार आहे हा झाला आपला रिसिप्रोकल प्रपोर्शन हा झेपला नसेल परत एकदा करा थोडासा व्हिडिओ मागे घेऊन जा परत एकदा बघा आणि प्रोसिड करा ठीक आहे नेक्स्ट असतो आपला लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्यूम ऑर स्पेसिफिकली आपण त्याला म्हणतो गॅशियस व्हॉल्यूम ठीक आहे हा लॉ कोणाला ऍप्लिकेबल आहे धिस लॉ इज ऍप्लिकेबल व्हेन गैस कंबाइन और रिएक्ट गैसेस का गैसेस कंबाइन होता, होता है और प्रोड्यूस uh, होता है कंबाइन होता है रिएक्ट होता है प्रोड्यूस होता है नाउ फॉर सच कंडीशन सच कंडीशन जे का ही गैसेस जे का ही गैसेस रिएक्ट करना है और प्रोड्यूस होना है दैट विल ऑकर इन सिंपल रेशो दैट विल ऑकर इन सिंपल रेशो प्लीज नोट इथे ॲडिशन प्रॉपर्टी अप्लाय होत नाही फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो एन टू घेतला मी नायट्रोजन घेतला आणि हायड्रोजन घेतला इथून माझ्याकडे अमोनिया बनतो आहे तर बघा जर मी दहा लिटर इंटू घेतला इफ आय टेक टेन लिटर एन टू अँड थर्टी लिटर ऑफ एच टू टेन लिटर एन टू अँड थर्टी लिटर ऑफ एच टू तर इथून माझ्याकडे तो एन एच थ्री बनतो जो काही येनिस्ट्री बनतो तो बनतो ट्वेंटी लिटर तुम्ही म्हणाल थर्टी टेन आणि थर्टी कुठची ऍडिशन करताय तर बाबांनो इथे मॅथ्स अप्लाय नाही करायचे केमिस्ट्रीमध्ये बऱ्याचदा टेन प्लस थर्टी ट्वेंटी बनून जातं दॅट इज फॉर गॅसेस गॅसेसच्या पण साठी फॉर गॅशियस वॉल्यूम का रिॲक्शन गॅशियस रिॲक्शन जेव्हा कंबाइन होतायत और फॉर्म होतायत ते काय होणार आहेत तर दॅट विल ऑकर इन सिम्पल वल्ड नंबर रेशो आणि हा रेशो कुठून येतो तर हा रेशो येतो त्यांच्या स्टॉइशोमेट्रिक वरून ओके अँड द लास्ट वन अवॅग लॉ व्हॉट डज दॅट सेज की आपण कोणते पण गॅस घेतले कोणते पण तुम्ही गॅस घ्या आणि त्या गॅसचं इक्वल व्हॉल्युम घ्या दोन डिफरंट गॅस घ्या त्यांचं इक्वल व्हॉल्यूम घ्या सेम टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशनला सेम टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशनला तर त्याच्यामध्ये जे काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत ते काय असणार आहेत सेम असणार आहेत सेम असणार आहेत ॲज इन बघा मी एक्स एम एल ऑफ एच टू घेतला ठीक आहे एक्स एम एल ऑफ एच टू घेतला आता त्याच्यामध्ये समजा माझ्याकडे वाय एच टू अवेलेबल आहेत वाय एच टू अवेलेबल आहेत नाव ए फाईट एक एक्स एम एल एक्स एम एल ऑफ लेट्स एन एच टी गॅस तर इथे पॉइंट काय असणार आहे तर वाय मॉलिक्युल्स ऑफ एन एच टी असणार आहेत द वॉल्यूम सेम तर नंबर ऑफ मॉलिक्युल पण सेम हा झाला आपला ॲवेगायड्रोस लॉ राईट चला प्रोसिड करूया आपण विथ डाल्टन थेरी डाल्टन थेरीमध्ये काय बघा डाल्टन हा फर्स्ट सायंटिस्ट होता ज्याने आपल्याला टर्म इंट्रोड्यूस करून दिली होती ऍटम ऍटम टर्म टर्म कुठून आली होती तर ऍटम केम फ्रॉम द ग्रीक वर्ड कॉल्ड ॲज ऍटोमॉस 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 काय असतं तर दॅट स्टँड फॉर इनडिव्हिजिबल एखादी एनटीजी तिला ब्रेक नाही करू शकत कर। त्याला म्हणतो आपण ऍटोमास ज्याचं इंग्लिशमध्ये कन्वर्जन केलं आपण ॲटम आता या डाल्टन थेरीचे मुद्दे काय होते बघा व्हॉट डस डाल्टन थेरी सेल्स द फर्स्ट पॉईंट होता की देअर इज अ ॲटम काय आहे ॲटम तर ॲटम आहे आपला टायनी आणि इनडिव्हिजिबल पार्टिकल बघा ही खूप जुनी थेरी आहे जेव्हा थेरी आली होती तेव्हा काही सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट नव्हते रिसर्च झाला नव्हता त्यामुळे जे काही ऑब्झर्वेशन होतं त्या बेसिसवर डाल्टन बाबाने आपल्याला काहीतरी पॉइंट सांगितले त्यातला फर्स्ट होता की जो एटम आहे दॅट इज टायनी इंडिविजिबल पार्टिकल आता ह्याचं टायनी तर करेक्ट आहे बट इंडिव्हिजिबल रॉंग आहे ना विनो की एटम जो आहे त्या ॲटमला पण आपण फर्दर डिव्हाइड करू शकतोय नेक्स्ट प्रॉपर्टी ऑल ॲटम्स ऑफ गिवन इलेमेंट हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग मास एखादा इलेमेंट घेतला आणि त्याचे कोणते पण ॲटम घ्या समजा मी घेतला हायड्रोजन इलेमेंट हायड्रोजन एलिमेंट घेतला आता त्याचा कोणता पण ऍटम घ्या तर त्या ॲटमच्या प्रॉपर्टीज काय असणार आहेत त्या प्रॉपर्टीज असणार आहेत आयडेंटिकल आयडेंटिकल म्हणजे सेम सेम प्रॉपर्टीज असणार आहेत ओके नेक्स्ट वन इज कंपाऊंड जे काही आहेत कंपाऊंड कसे बनत बघा तर कंपाऊंड आर फॉर्म बाय कंबाइनिंग ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स ॲटम जे आहेत डिफरंट डिफरंट एलिमेंटचे ऍटम्स काय होत आहेत एका सर्टन फिक्स रेशोमध्ये कंबाईन होऊन दे आर फॉर्मिंग कंपाऊंड फॉर एक्झाम्पल दोन हायड्रोजन ऍटम आणि एक ऑक्सिजन ऍटम घेतला की तिथून आपल्याकडे बनतो एच टू ओ मॉलिक्यूल आयटम घेतले कंबाईन केले कंबाईन एक सर्टन फिक्स रेशोमध्ये केले की तिथून आपल्याकडे बनतो मॉलिक्युल ओके अँड लास्ट वन केमिकल रिॲक्शन ज्या काही असतात डाल्टन बाबाने काय सांगितलं ज्या काही केमिकल रिएक्शन आहेत त्या होना रहे? है? केमिकल रिएक्शन कशा होणार आहेत त्या होणार आहेत बाय रिऑर्गनायझेशन ऑफ ऍटम दॅट इज ऑल्सो कॅन बी टर्म ॲज री अरेंजमेंट ऑफ ऍटम ऍटमची रिअरेंजमेंट होते आणि तिथून केमिकल रिएक्शन होत आहेत ठीक okay? आहे चला नेक्स्ट पॉइंटला जाऊया आपण दॅट इज अवर्ड अटॉमिक मास मॉलिक्युलर मास अँड फॉर्म्युला मास त्यातली फर्स्ट टर्म ऍटॉमिक मास काय बघा सिम्पल डेफिनेशन बघितली तर ॲटॉमिक मास असतं मास ऑफ एटम मास ऑफ एटम मॉलिक्युलर मास असत इट इज मास ऑफ मॉलिक्युल वेर एज फॉर्म्युला मास असतं दॅट इज मास ऑफ फॉर्म्युला सिंपल एज दॅट बघा डेफिनेशन ॲटॉमिक मास मास ऑफ एटम मॉलिक्युलर मास मास ऑफ मॉलिक्युल अँड फॉर्म्युला मास इज युअर मास ऑफ फॉर्म्युला बघा आता काय आहे ॲटमचा मास काय आहे तर जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी क्वांटिटी मेजर करायची असते तेव्हा वी नीड सम बेस लाईन राईट आणि ही जी बेस लाईन आहे इथे आपण बेस लाईन यूज करतो ॲज वन ट्वेल्थ पार्ट ऑफ ॲटम वन ट्वेल्थ पार्ट ऑफ कार्बन ट्वेल्थ बघा मी कार्बन ट्वेल्व आयसोटोप घेतला कार्बनचा कार्बन, कार्बन ट्वेल्व आयसोटोप घेतला त्या कार्बन ट्वेल्व आयसोटोपला जर मी बारा मध्ये डिव्हाइड केलं ट्वेल्व मध्ये डिव्हाइड केलं तर तिथून जी व्हॅल्यू येते त्याला म्हणतो आपण वन एटॉमिक मास युनिट वन एटॉमिक मास युनिट दॅट स्टँड्स फॉर बेसिकली एम यू त्यालाच आपण असंही म्हणू शकतो वन युनिफाईड मास वन युनिफाईड मास और यू और त्यालाच आपण म्हणतो डाल्टनच्या स्मरणार्थ आपल्याकडे जशी रस्त्यांना नावं असतात तशी बाहेरच्या कंट्रीजमध्ये कन्सेप्टना नावं असतात सो so, इथे त्यांनी नाव दिलं वन डाल्टन दॅट स्टँड फॉर डी ए ओके ही जी व्हॅल्यू आहे दॅट इज बेसिकली द वन ट्वेल्थ पार्ट ऑफ कार्बन ट्वेल्थ नाऊ एखाद्या इलेमेंटचं मला आता मास जेव्हा मेजर करायचं असतं तेव्हा मी काय करतो त्याला कम्पेअर करतो विथ वन ट्वेल्थ ऑफ कार्बन समजा एखादा एक ॲटम आहे आपल्याकडे ज्याचं मास कार्बनच्या वन ट्वेल्थपेक्षा डबल आहे कार्बनच्या वन ट्वेल्थपेक्षा जर डबल आहे डबल असेल तर त्याला काय म्हणणार आपण टू यू टेन टाइम्स असेल तर टेन यू फिफ्टी टाइम्स असेल तर फिफ्टी यू ठीक आहे आणि हा जो काही यू आहे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा जो काही यू आहे राईट वन यू स्टँड फॉर वन पॉईंट सिक्स सेवन इन टू टेन राईस टू मायनस ट्वेंटी फोर ग्रॅम ऑल राईट दॅट इज युअर मास ऑफ ॲटम ॲटॉमिक मास आता मॉलिक्यूल जो आहे मॉलिक्यूल इज मेडअप ऑफ ॲटम्स करेक्ट ॲटमपासूनच मॉलिक्युल बनलाय तर मग मॉलिक्युलर मास काय असणार आहे तर दॅट मॉलिक्युलर मास इज बेसिकली द सम ऑफ ॲटॉमिक मासेस सम ऑफ ॲटॉमिक मासेस दॅट इज कॉल्ड ॲज द मॉलिक्युलर मास आता कोणते ॲटॉमिक मास बघा समजा माझ्याकडे असेल एच टू ओ एच टू ओ मध्ये काय आहे दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन तर मग मी काय केलं एच प्लस एच प्लस ओ केलं और यालाच आपण असंही लिहू शकतो की दोन एच प्लस वन ओ केलं ठीक आहे एच प्लस एच प्लस ओ और टू एच प्लस ओ राईट हे जे काही मास बनणार आहे दॅट इज युअर मॉलिक्युलर मास दॅट इज मॉलिक्युलर मास नऊ फॉर्म्युला का मास काय असतं बघा रे मुलांनो की आपल्याकडे समजा कोवॅलंट मॉलिक्युल असेल ठीक आहे कोवॅलंट मॉलिक्युल असेल तर त्याच्यामध्ये हा असा सिंगल मॉलिक्युल एक्झिस्ट करतो ठीक आहे कोवॅलंट कंपाऊंडसाठी कोवॅलंट कंपाऊंडसाठी सिंगल मॉलिक्युल एक्झिस्ट करतो फॉर एक्झाम्पल एच टू ओ घेतलं सी एच फोर घेतलं एन एच थ्री घेतलं तर इथे काय आहे इथे हे सगळे कोवॅलंट कंपाऊंड बनवत आहेत तर ते सिंगल मॉलिक्युल ॲज अ सिंगल एंटिटी एक्झिस्ट करणार आहेत बट तेच आपण डिस्कस केलं अबाउट आयोनिक कंपाऊंड आयोनिक कंपाऊंडबद्दल जर बोललो तर आयोनिक कंपाऊंडच्या केसमध्ये काय होतं जो काही आपल्याकडे फॉर्म्युला असेल दॅट फॉर्म्युला इज बेसिकली द ॲव्हरेज दॅट इज बेसिकली द ॲव्हरेज ऑफ इलेमेंट्स ऑर ॲटम्स प्रेझेंट ठीक आहे तर मी इथे असा सिंगल मॉलिक्युल एक्झिस्ट करत नाही फॉर एक्झाम्पल मी लिहिलं एन एल तर बाबांनो एन ला असा सिंगल एक्झिस्ट करत नाही इथे खूप सारे एने खूप सारे सी एल असतात पण जेवढे एने आहेत तेवढेच सी एल असतात सो रेशो काय होतो वन इज टू वन तर आता मी ह्याचं मास फाईन करायला गेलो तर ह्याचं मास म्हणजेच काय असणार आहे दॅट इज माय फॉर्म्युला मास का कारण ते कशाचं आहे ते त्या फॉर्म्युलाचं मास आहे ते त्या मॉलिक्यूलचं मास नाही ते कशाचं मास आहे फॉर्म्युलाचं मास आहे इट इज मास ऑफ फॉर्मुला तर ते झालं फॉर्मुला मास मॉलिक्यूलचा मास असेल तर मॉलिक्युलर मास ऍटमचा मास असेल तर ऍटॉमिक मास ओके आता बऱ्याचदा आपला जो ऍटम आहे दिस इज रियली इम्पॉर्टंट पॉइंट आपला जो काही ऍटम आहे तर बघा लक्षात घ्या एखादा इलेमेंट घेतला तर तो इलेमेंट थोडेफार डिफरंट टाइपच्या ऍटम्स दाखवतो एखादा इलेमेंट काय करतो डिफरंट टाईपचे ऍटम्स दाखवतो ज्याला म्हणतो आपण आयसोटोप जे आपण डिस्कस करणारे इन फोर्थ लेसन स्ट्रक्चर ऑफ ॲटम इथे आयसोटोप इन शॉर्ट बघा तर कार्बन घेतला तर कार्बन कॅन एक्झिस्ट आहे कार्बन ट्वेल्व कार्बन थर्टीन कार्बन फोर्टीन नाउ फॉर सच सिनॅरिओ कार्बनच आहे बट कार्बनचे काय आहेत हे डिफरंट फॉर्म्स आहेत सो so, फॉर सच केसेस आपण काय करतो इन्स्टिड ऑफ टेकिंग ॲटॉमिक मास ॲटॉमिक मास घेण्याऐवजी वी टेक ॲव्हरेज ॲटॉमिक मास ओके ना व्हॉट इज दॅट ॲव्हरेज ॲटॉमिक मास तर हे काय असतं एकाचं पर्टिक्युलर मास इन टू त्याचं कंपोजिशन सो लेट से एम वन इन्टू सी वन प्लस सेकंडचं मास त्याचं कम्पोजिशन प्लस थर्डचं मास थर्ड कम उसका कंपोजिशन राईट डिवायडेड बाय दिस कम्प्लीट कम्पोजिशन सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री ॲज इन समजा असं इमॅजिन करा आपल्याकडे एक आयसोटोप आहे त्याचं कंपोजिशन आहे सिक्स्टी थर्टी आणि टेन तर मग कंपोजिशन काय झालं इथे सिक्स्टी प्लस थर्टी प्लस टेन ठीक आहे सो बरेचदा वी विल वी विल बी टेकिंग ऍव्हरेज ॲटॉमिक मास आता इथे अॅटॉमिक मास म्हटलं की तुम्हाला पहिल्या वीस इलेमेंटचं ऍटलीस्ट फर्स्ट ट्वेंटी इलेमेंटचं मास पाहि माहीत पाहिजे त्यासाठी एक सिम्पल छोटीशी ट्रिक आहे पहिले तर इलेमेंट्स माहीत पाहिजेत आपल्याला ते जर मी सिरीजमध्ये घेतले तर बघा हे असं बनतं हा हे ली बे बघा काय सांगतोय मी हा हे हा स्टँड फॉर हायड्रोजन हे स्टँड्स फॉर हेलियम ली स्टँड फॉर लिथियम बे स्टँड्स फॉर बेरिलियम हा हे ली बे बोका बोरॉन कार्बन बोरॉन अँड कार्बन ना ओ फ फी नाओफनी कसं आहे बघा नायट्रोजन ऑक्सिजन ओ निऑन नाओफनी राईट नेक्स्ट असतो आपल्याकडे सोम्या आता सोम्यामध्ये बघा तुम्ही तुम्हाला स एने लाइक like, एन ए स्टँड्स फॉर सोडियम ऑरेल्स त्याच्याऐवजी तुम्ही नाम्या पण म्हणू शकता हा आहे लिबेबोकर निओफनी सोम्या ऑर नाम्या ना म्या ना म्या अल सी प अल सी प स अर अल सी पस क्लो अर बोक्या हे असं शॉर्टकटमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा मी सिरीजमध्ये परत एकदा रिपीट करतो इट इज हा हे ली बघा इथे नंबर वाईज दिसत जातो त्यांचे नंबर हा हे ली बे बो का हा हे ली बे बो का निओफनी सी असे वर्ड सेपरेट आउट करू शकता हा हे लिबेबोका निओफनी हा हे लिबेबोका निओफोनी सोम्या और नाम्या अप टू यू अल्सिपस इथपर्यंत घेतलं समजा अल्सिपस क्लोअर अँड ओक्या ठीक आहे ना दिस इज द वे टू रिमेंबर हे माझा वे आहे लक्षात ठेवण्याचा तुम्हाला तुमचा वे असेल ऑलरेडी लक्षात असेल तर ता वेल एंड गुड ओके okay. आता बघा करायचं काय आहे हे मी जे काही लिहिलेत नंबर हे झाले त्यांचे ॲटॉमिक नंबर नाउ धीस युझिंग धिस ॲटॉमिक नंबर वी हॅव टू रिमेंबर उनके ॲटॉमिक मास कॉज एक्झाममध्ये मध्ये हे दिलेलं नसणार आहे हे लक्षात राहिलं पाहिजे वी शू रिमेंबर धीस ॲटॉमिक मास नऊ टू रिमेंबर धीस इट इज अ सो इझी दोन फॉर्म्युला लक्षात ठेवायचे टू झेड ऑर टू झेड प्लस वन आणि झेड काय आहे झेड आहे हा नंबर झेड आहे हा नंबर So, काई यहां दोन से। कसा से? तर जे काही ॲटॉमिक मास आहे ते ह्या दोन फॉर्म्युलामध्ये घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे तर आपल्याकडे इवन नंबर असेल इफ यू हॅव इव्हन नंबर तर टू झेड ऑर असेल तर टू झेड प्लस वन नाऊ इट हॅज सम एक्सेप्शन्स इथे एक एक्सेप्शन आहे देन इथे एक एक्सेप्शन येतं आणि इथे एक एक्सेप्शन येतं राईट हे थोडेफार एक्सेप्शन्स आहेत प्लस इथे सी सी एल आणि ए आर हे सोडण्यास बाकी सगळ्यांना हा अप्लाय होतो कसा बघा सिम्पल सांगतो हेलियम टू आहे इव्हन आहे इवन आहे करणार टू झेड सो टू चा झाला इथे फोर दिस इज अवर ऍटॉमिक मास टू चा काय झाला फोर नेक्स्ट थ्री आहे तर थ्रीचा टू झेड प्लस वन दॅट विल बिकम थ्री इंटू टू प्लस वन सेवन बेडिलियमचा एक्सपेक्टेड जो आहे एक्सपेक्टेड इज एट काय एट कॉज हा इवन नंबर आहे करेक्ट इवन नंबर आहे सो काय झालं पाहिजे डबल झाला पाहिजे बट इथे काय येतं इथे येतं फोर इन्टू टू प्लस वन दॅट इज नाईन बोरॉनसाठी ऑड आहे सो इलेवन टू इंटू झेड प्लस वन कार्बनसाठी इवन आहे सो ट्वेल्व नायट्रोजन ऑड आहे ऑड आहे तर ऑडसाठी एक्सपेक्टेड आहे टू झेड प्लस वन बट इथे म्हणतो टू झेड सो इथे येतं फोर्टीन ऑक्सिजनसाठी इवन आहे सिक्स्टीन फ्लोरिन ऑड आहे विल बी ट्वेंटी सोडियम बवन ऑर है सो टू जेड प्लस वन इलेवन इंटू टू प्लस वन दैट इज ट्वेंटी थ्री एमजी सा ट्वेंटी फोर एल्युमियम ट्वेंटी सेवन सिलिकॉन ट्वेंटी एट बढ़ा सीरीज मे समझ ऑर अल तो का फॉस्फरस बगित फिफ्टीन है सो थर्टी वन फिफ्टीन इंटू टू प्लस वन सल्फर सिक्सटीन इवन है सो थर्टी टू पोटैशियम और आहे सो नाईन इन्टू टू प्लस वन थर्टी नाईन आणि कॅल्शियम ट्वेंटी आहे इवन आहे सो तो झाला फोर्टीन आता हे राहिलेलं इथे जी व्हॅल्यू आहे इथे येते आपल्याकडे थर्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह आणि ए आरसाठी वी हॅव व्हॅल्यू ॲज थर्टी नाईन पॉईंट नाईन वर ॲज इथे हायड्रोजन जो आहे तो वन आणि इथलंवालं एक्सेप्शन होतं नाईन इथलंवालं एक्सेप्शन होतं फोर्टीन यू हॅव्ह टू रिमेंबर धिस पार्ट देन पुढचे कॅल्क्युलेशन एकदम इझी आहेत ना युझिंग धिस युझिंग धिस ॲटॉमिक मास हे ॲटॉमिक मास यूज करूनच आपण काय करतो वी कॅल्क्युलेट मॉलिक्युलर मास कसं करतो बघा समजा माझ्याकडे असेल लेट्स एक्झाम्पल एल टू ओ थ्री न व्हॉट आय विल डू एल टू ओ थ्री आहे सो so दोन एल झाले सो टू इन टू एल प्लस तीन ऑक्सिजन आहेत तर थ्री इंटू ओ अब ऑक्सीजन एल्युमिनियम समास भाई तो यू कैन सी इट इस 27 सो so, 2 इनटू 27 प्लस ऑक्सीजन इस 16 सो so, 3 इनटू 16 ये कैलकुलेशन के लिए तो दिस कैलकुलेशन कम आउट तू बी 102 102 अन्य जो युनिट आए यहाँ साइडेंस युनिट एट इज़ यू और डीए और एमयू तो सही थे यूनिट्स तो यू अब जो एक ह समजा माझ्याकडे आहे लेट्स एम जी सी एल टू एम जी सी एल टू तर एम जी सी एल टू बघा काय बनेल वन इंटू एम जी एकच एम जी आहे प्लस टू इंटू सी एल दोन सी एल आहेत करेक्ट आता ह्याच्यामध्ये केलं तर वन इंटू ट्वेंटी फोर एम जी इज ट्वेंटी फोर प्लस टू इंटू सी एल इट इज थर्टी फाय पॉईंट फाईव्ह सो इथं आन्सर बना ट्वेंटी फोर प्लस थर्टी फाय पॉईंट इंटू टू दॅट कम्स आउट टू बी सेवेंटी वन अँड नाईन ट्वेंटी फोर दॅट इज नाईंटी फाईव्ह यू अँड असे तुम्ही कोणाचं पण कोणाचं पण मास फाईन करू शकता ठीक आहे चला तर इथून आता पुढे प्रोसिड करूया अबाउट द लास्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द लेसन दॅट इज मोल कन्सेप्ट मोल कन्सेप्ट बघा ही डायग्राम समजून घ्यायची आपलं एकदम सिंपल इझी डायग्राम आहे इफ यू रिमेंबर धिस डायग्राम टिल द एंड ऑफ ट्वेल्थ ऍटलीस्ट जर आयुष्यात पुढे केमिस्ट्री घ्यायचं था। ठरवलं तर नक्कीच हे कायम लागेल बट असं काही प्लॅन नसेल केमिस्ट्री नाही करायचे तर बाबा ॲटलिस्ट अकरावी बारावी पुरतं हा चार्ट लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे एकदम सिम्पल चार्ट आहे बघा सेंटर जो आहे सेंटरला घेतो मी मोल काय मोल आहे बोलूया आपण त्याबद्दल इथे इथे घेऊ आपण मास इथे घेतोय आपण नंबर ऑफ पार्टिकल्स नंबर ऑफ पार्टिकल्स आणि इथे घेतो आपण वॉल्यूम बट कोणाचं वॉल्यूम धिस इज रिअली इम्पॉर्टंट इट इज वॉल्यूम ऑफ गॅस धिस इज ॲप्लिकेबल ओनली फॉर गॅस ओके आता बघा इथे काय करायचं असतं जे काही ॲडो सी यू कॅन सी इथे मी प्रत्येक ठिकाणावरून कनेक्टिंग दोन ॲडो काढलेत राईट आता बघा जे काही ॲडो जे काही ॲडो अवे फ्रॉम मोल चाललेत से अवे फ्रॉम मोल म्हणजे हा अवे फ्रॉम मोल म्हणजे हा आणि अवे फ्रॉम मोल म्हणजे हा जे काही जे काही ऍडोज अवे फ्रॉम मोल चाललेत तर त्या ॲडोजनं काय करायचं त्या ऍडोजना यू हॅव टू मल्टिप्लाय त्या ॲडोजनं करायचं मल्टिप्लाय ठीक आहे आणि जे ऍडो जे ऍडो आपल्या टूवर्ड्स चाललेत टूवर्ड्स चाललेत हे वाले त्यांना काय करायचं त्यांना करायचं डिव्हाइड ओके okay? आता कशाने डिवाइड करायचंय कशाने मल्टिप्लाय करायचंय तर बघा इथे जेव्हा मास टू मोलाड मास आणि मोल यांचं कन्वर्जन करतोय तेव्हा वी विल बी युझिंग अ टर्म कॉल एस मोलाड मास इथे पण लिहिणार आहे आपण मोलाड मास म्हणजे काय बघा की मोल आहे मोलचं कन्वर्जन मी मास मध्ये करतोय माझ्याकडे मोल आहेत मोलचं कन्वर्जन मला काय करायचंय मास मध्ये करायचंय तर मी काय करणार आहे मी त्याला मल्टिप्लाय करणार आहे बाय मोलाड मास ना बऱ्याच जणांना क्वेश्चन असेल सर व्हाट इज दिस मोलाड मास मोलाड मास काय आहे तर बघा जे काही मॉलिक्युलर मास आहे आपल्याकडे जे काही मॉलिक्युलर मास आहे मॉलिक्युलर मास आहे मॉलिक्युलर मास काय दैट इज बेसिकली द मास मास ऑफ मॉलिक्युल वॉट इज मॉलिक्यूलर मस इट इज युअर मास ऑफ मॉलिक्यूल जस मॉलिक्यूलर मास मस ऑफ मॉलिक्यूल है सेम वे जे मोलार मस है मोलार मास जे कहीं है दैट मोलर मास इज मस ऑफ मोल मोलार मास का है तो इट इज मस ऑफ मोल ना नेक्स्ट क्वेश्चन इज वॉट इज दिस मोल मोल क्या है भाई मूल मॉलिक्यूल तो पता है हमें मॉलिक्यूल का तो है माला बट मोल नहीं महती सर मोल का है बगड़े मोल सांग बगड़े एकदम इजी है एकदम इजी है मोल का तो तर मोल इज बेसिकली द एंटिटी इट इज एंटिटी और अमाउंट जस्ट लाइक युअर डजन सिंपल लैंग्वेज मधे डजन सगैंक महित डजन का समझा मैं मटल एक डजन एक डजन के दया तर तो काय करणार आहे तो देणार आहे मला बारा की बारा ट्वेल्थ ट्वेल्व के राईट ऑर एनीथिंग एनीथिंग इफ आय टेक वन डझन वन डझन ऑफ लेक्स ए पेन तर इथे बनतात आपल्याकडे ट्वेल्व पेन नाव जस्ट लाईक डझन आपण केमिस्ट्रीमध्ये एक टर्म यूज करतो ते काय असतं तर दॅट इज वन मोल आणि वन मोल काय असतं तर वन मोल इज इक्वल्स टू द पार्टिकल्स पार्टिकल्स एक्झॅक्टली इक्वल टू प्रेझेंट इन ट्वेल्व्ह ग्रॅम ऑफ कार्बन बघा ती ऑफ कार्बन घेतला त्याच्यामध्ये जेवढे पार्टिकल्स असणार आहेत तेवढे पार्टिकल आणि त्याच्यामध्ये किती पार्टिकल बनतात तर ह्याच्यामध्ये बनतात आपल्याकडे सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन रेस टू ट्वेंटी थ्री पार्टिकल्स ठीक आहे जसे इकडे डझन मध्ये बारा असतात तसे इथे असतात आपल्याकडे सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन रेस टू ट्वेंटी थ्री पार्टिकल्स तर एवढ्या पार्टिकल्स मिळून काय बनतो आपल्याकडे मोल बनलो आणि त्या एका मोलचं मास म्हणजे काय झालं मोलावर मास आता बऱ्याच जणांना हा क्वेश्चन पडेल सर कसं फाईन करायचं तर एकदम सिंपल आहे मॉलिक्युलर मास जे काही आहे ना ते मॉलिक्युलर मासच घ्यायचं बघा मी एच टू ओ घेतलं एच टू ओचं मॉलिक्युलर मास फाईन केलं तर ते येतं माझ्याकडे एटीन यू एटीन यू हे झालं एका मॉलिक्युलचं मास ना वी आर सो लकी की हीच व्हॅल्यू मी ग्रॅम ग्रॅममध्ये हीच व्हॅल्यू मिलेली ग्रॅममध्ये तर ते झालं मोलचं मास फॉर एनिथिंग आपल्याकडे समजा आहे लेट्स ए ग्लुकोज सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स ना सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स का मास कम्स कम्स आउट टू बी ट्वेल्व यू तर ते झालं मॉलिक्युलचं मास एका मॉलिक्युलचं मास ना्वे आय राईट ट्वेल्व ग्रॅम तर ते झालं एका मोलचं मास इट इज मास ऑफ वन मोल ओके ते झालं आपलं मोलार मास दॅट इज मास ऑफ वन मोल एंटिटी आता बघा मोल टू मास करताना मी मोलार मास घेतलं होतं तर मोल टू वॉल्यूम करताना मोल टू वॉल्यूम करताना झिरो क्रिएटिव्हिटी अप्लाय करून इथे डायरेक्ट लिहून टाकायचं मोलार व्हॉल्यूम इथे असतं आपल्याकडे मोलार वॉल्यूम नाऊ जस्ट लाईक मोलार मास जसं मोलार मास असतं मास ऑफ वन मोल वे मोलार व्हॉल्यूम असतं मोलार वॉल्यूम असतं आपल्याकडे मो वॉल्यूम ऑफ वन मोल ठीक आहे अँड इथे आपण एक लॉ स्टडी करतो की फॉर गॅसेस इथे येतं वन मोल ऑफ एनी गॅस हे फिक्स आहे ही व्हॅल्यू फिक्स आहे फाईन केलेली आहे काय आहे ती तर फॉर वन मोल ऑफ एनी गॅस इज वन मोल ऑफ एनी गॅस इज ट्वेंटी टू पॉईंट फोर लिटर ट्वेंटी टू पॉइंट फोर लिटर ऍट एस टी पी कंडिशन ट्वेंटी टू पॉइंट फोर लिटर ऍट एस टी पी कंडिशन ठीक आहे तर वन मोल घेतलं मोलार वॉल्यूम घेतलं की दॅट बिकम्स ट्वेंटी टू पॉइंट फोर लिटर लास्टली मोल टू नंबर करायचे आता इथे मोलार नंबर यूज नाही करत आपण मोलार नंबरच असतो तो बट त्यासाठी आपण एक टर्म इंट्रोड्यूस केली आहे ॲव्हगड्रो बाबाच्या प्रिकथरच स्मरणार्थ म्हणू शकतो आपण दॅट इज ॲवॅग्रोज नंबर इथे घ्यायचा असतो आपल्याला अवॅगड्रोज नंबर सेम इथे वी हॅव ॲव्हॅग्रोस नंबर ओके नाव हेच हा चार्ट मी सिम्बॉलच्या टर्म्समध्ये जर घेतला इन टर्म्स ऑफ सिम्बॉल घेतला तर हा चार्ट आपण असा बनवू शकतो अशा टर्म्समध्ये एन एन आय विल राईट ॲट द सेंटर दॅट इज मोल त्याचा कन्वर्जन करायचं आहे मला स्मॉल एममध्ये दॅट इज मास तर हे करणार आहे बाय मल्टीप्लायंग विथ कॅपिटल एम आणि उलट जर करायचं आहे तर आय विल डिव्हाइड बाय कॅपिटल एम समजा मला कन्व्हर्जन करायचं आहे वॉल्यूममध्ये कॅपिटल व्ही तर एन टू व्ही करतोय एन टू व्ही करतोय तर आय विल मल्टिप्लाय बाय व्ही एम मुलार व्हॉल्यूम उलट करतोय तर आय विल डिवाइड बाय व्ही एम मुलार वॉल्यूम सेम वे इकडे नंबरसाठी आय विल टेक कॅपिटल एन आणि अॅवॅगड्रो नंबरसाठी बघा नंबर नंबरचा साईन दिस इज रिअली इम्पॉर्टंट इट इज कॅपिटल एन कॅपिटल ए बट तो छोटा ठीक आहे आणि इथे घेतो डिव्हाइड बाय एन ए समराइज धिस पार्ट हा पार्ट समराइज करण्यासाठी विल हॅव द फॉर्म्युला सेट ऑफ फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे तर नंबर ऑफ मोल्स ऑफ मॉलिक्यूल फाइन करायचे आहेत नंबर ऑफ मोल्स ऑफ मॉलिक्यूल काय असणार आहेत इट विल बी वेट इन ग्रॅम जे काही गिवन वेट आहे और याला असेही म्हणू शकतो आपण गिवन मास गिवन मास अपॉन बरेच जण आता त्यांच्या लागून सांगत असतील यस सर आम्हाला माहिती आहे हे गिवन मास अपॉन मोलार मास व्हेरी गुड येत असेल तर राईट देन ऍटमसाठी मला फाईन करायचं साठी असेल तर हे घेणार ऍटमसाठी असेल तर ॲटॉमिक वेट घेणार राईट नंबर ऑफ मोल्स फाईन करायचे आहेत फ्रॉम नंबर नंबर ऑफ पार्टिकल डिव्हायडेड बाय अवॅग्रोज नंबर असं घ्यायचं आणि गॅससाठी वॉल्यूम डिव्हायडेड बाय ट्वेंटी टू पॉईंट फोर लिटर ॲट एसटीपी कंडिशन ॲट टी पी कंडिशन ठीक आहे आता ह्याच्यामध्येच एक एक्स्ट्रा टर्म इंट्रोड्यूस केलेली आहे टेक्स्टबुकमध्ये मेन्शन नाही आहे बट तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये बऱ्याचदा विचारली जाते And what is the t to find number of atoms. Number of atoms in given molecule. See. Given given amount of molecule or compound. Okay. asha ashawi you have to introduce a term called as ना इज तर ॲटॉमिसिटी इज नंबर ऑफ ॲटम्स नंबर ऑफ ऍटम्स इन मॉलिक्यूल इन सिंगल मॉलिक्यूल मॉलिक्युल नाटॉमिसिटी कॅन बी टोटल ऍटॉमिसिटी ऑर पर्टिक्युलर ऍटॉमिसिटी म्हणजे काय ऑक्सिजन ऍटॉमिसिटी हायड्रोजन ऍटॉमिसिटी कार्बन ऍटॉमिसिटी ठीक आहे तर बघा मी एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला ग्लुकोज घेतलं मी सी सिक्स एसट सिक्स आणि ह्याचीमिसिटी बघितली तर दॅट विल कम आउट टू बी सिक्स प्लस ट्वेल्व प्लस सिक्स दॅट विल कम आउट टू बी ट्वेंटी फोर वेळ्याच कार्बनची जर बघितली कार्बनची ॲटॉमेसिटी इट इज सिक्स हायड्रोजन का ॲटॉमेसिटी इट इज ट्वेल्व ऑक्सिजन का ॲटॉमेसिटी इट इज सिक्स ओके धिस इज अवर ॲटॉमेसिटी नाव टू फाइंड दॅट नंबर ऑफ ॲटम वॉट वी डू जे काही नंबर फाईंड केलेत बघा इथल्या फॉर्म्युलामध्ये इथे जे काही नंबर असणार आहेत आपल्याकडे हा जो काही नंबर असणार आहे त्या नंबरला पर्दर काय करतो आपण वी मल्टिप्लाय बाय

ऑफ नव्हतं द्यायचं चला ठीक आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा स्टेट बोर्ड वाईज आहे एनसीआरटी वाईज नाही एन वाइज अजुन अजून त्याच्यामध्ये थोड्याफार फार एक्स्ट्रा गोष्टी आहेत ज्या आपण स्टेटबोर्डमध्ये सेकंड मध्ये स्टडी करतो विच इज इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री लवकरच त्याचा पण आपण वनशॉट व्हिडिओ देऊ तर अशा वेळी मी हा लेसन एंड करतोय ॲट द एंड ऑफ लेसन पुढे तुम्हाला काय करणं एक्सपेक्टेड आहे इथेच व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्हाला सगळं येणार आहे मध्ये असं होत नसतं इथून पुढे पुढे तुम्हाला एक्सपेक्टेड असेल की आता जाऊन तुम्ही टेक्स्टबुक रीड करावं यू शुड गो इमिजिएटली आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ यू शुड बी रिडिंग द टेक्स्ट बुक दॅट इज रिअली 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 इम्पॉर्टंट थिंग गो अँड रीड द टेक्स्ट बुक आफ्टर दॅट ट्राय टू सॉल्व्ह एक्सरसाइज एक्सरसाईज करायचं ट्राय करा आफ्टर सॉल्विंग दॅट एक्सरसाइज वन्स यू आर डन विथ दॅट होपफुली तुम्ही नोट्स काढल्या असतील हा व्हिडिओ बघताना आफ्टर हे सगळं झाल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इफ यू ओपन डिस्क्रिप्शन लिंक देन त्या मध्ये यू विल फाईंड अ लिंक फॉर असाइनमेंट एक असाइनमेंटची लिंक दिलेली असेल नाव यू हैव टू सॉल्व दॅट असाइनमेंट आफ्टर सॉल्विंग द असाइनमेंट तुम्हाला स्वतःला जज करायचंय की तुम्हाला एक्झॅक्टली exactly तो लेसन किती समजलाय जे काही क्वेश्चन असतील त्या क्वेश्चनमध्ये जेवढे क्वेश्चन तुम्हाला जमतायत तेवढा तो लेसन तुम्हाला समजलाय एखाद्याने सगळेच्या सगळे क्वेश्चन सॉल्व केले तर येस तुम्हाला तो हंड्रेड पर्सेंट समजलाय फिफ्टी पर्सेंट सॉल्व्ह केले तर फिफ्टी पर्सेंट समजलाय ओके सो यूज धिस असाइनमेंट ऍज अ ट्रॅकर कि तुम्हाला तो लेसन किती संपलाय ठीक आहे चला एन करतो मी लेक्चर भेटूया आपण नेक्स्ट वन शॉर्ट व्हिडिओमध्ये विच विल बी ऑन स्ट्रक्चर ऑफ एटम जो आपण परवा रिलीज करणार आहे देन बाय बाय